राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सातारामध्ये ऐतिहासिक ओढ्याचे पात्र बदलून अतिक्रमण होत असल्याने चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केलेली आहे, पाहुयात सविस्तर। सातारा शहरातील प्रतापगंज पेठेतील ऐतिहासिक ओढ्याचे पात्र बदलून विकासाला मदत करण्याचे काम सातारा नगरपालिकेने केलेले असून हे काम कशासाठी आणि कोणासाठी करण्यात येत आहे? ऐतिहासिक ओढ्याचे पात्र बदलून अतिक्रमण केले जात आहे। भविष्यात साताऱ्यातील ऐतिहासिक ओढे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काही लोकांना खुश करण्याचे काम पालिकेकडून केले जात असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी केली असून याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे। गंजपेठ या ठिकाणी कार्तिक स्वामी मंदिराच्या परिसरातील ऐतिहासिक असे ओढ्याचे पात्र बदलून सातारा नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात विकासकाला एक चांगल्या प्रकारे मदत केल्याचे दिसून येते। हे जे काम आहे हे नेमके कुणासाठी ओढ्याचे पात्र बदलून करण्यात येते की नेमकं असे जर ओढ्याचे जर पात्र बदलून अतिक्रमण केले जात असेल तर भविष्यामध्ये साताऱ्यातले सर्व ओढे नामशेष होतील की काही खाजगी विकासकांना मोठं करण्याचं धोरण आहे की काय असं सातारकरांच्या वतीनं आम्हाला प्रश्न पडतो। हे जे काम चाललं याची चौकशी करावी आणि नेमकं हे काम कशासाठी व का केलं जातं याचाही खुलासा करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। मुळामध्ये साताऱ्यातले बरेचसे ओढ्यांचा गळा घोटण्याचं काम सर्वसामान्य तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या वतीनं काही लोकांना खुश करण्यासाठी केलं जातं, मात्र याचा कुठंतरी निसर्गाचा स्तोत्र बदलण्याचं धोरण जे आहे हे चुकीच्या पद्धतीनं राबवलं जातं आहे असं आम्हाला वाटतं की ऐतिहासिक सातारा शहरातील ओढे नाले हे मुजवायचे व त्या ठिकाणी इमारती बांधायच्या टोलेजंग त्याच्यातून आर्थिक राजकारण दिसत आहे असं आम्हाला वाटतं। साधारणतः 31 मार्च 2023 रोजी मी सातारा नगरपालिके मुख्याधिकारी जिल्हाधिकारी सातारा तसेच नगरपालिका प्रशासन यांना सुद्धा पत्र देण्यात आलेलं आहे।